नमस्कार, मी अवधूत आणि आपण पाहताय 7 स्टार न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। ग्रामीण भागातील रस्ते म्हणजे ग्रामीण भागाच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात, परंतु गेल्या अनेक वर्षापासून आटपाडी तालुक्यातील दिघंजी ते ढोलेमळा रस्त्याची दुरावस्था झाली होती। गेल्या अनेक वर्षापासून ढोलेमळा, मोरेमळा, पुजारवाडी येथील ग्रामस्थ रस्त्यांसाठी प्रयत्न करत होते। दिघंजी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी निवडून आल्यानंतर या प्रभागाचे सदस्य सागर ढोले व या परिसरातील ग्रामस्थ यांनी आमदार अनिल बाबर, तानाजीराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून रस्त्यासाठी व पुलासाठी 2,39,18,000 रुपयांचा निधी मंजूर केला। या रस्त्यासाठी निधी व निविदा मंजूर झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पिल्लू, बचेरी, अकलूज, इटकी, निमगाव, राजेवाडी येथील श्री श्री सद्गुरू साखर कारखान्यास कमी वेळेत ऊसाची वाहतूक करण्यासाठी रोजगाराच्या निमित्तानं ये जा करणाऱ्या लोकांना तसेच वरील सर्व गावांचा दिघंजीशी संपर्क वाढणार आहे, लोकांचा वेळ व पैशाची बचत होणार आहे। म्हणजे आता 50 वर्ष होऊन गेली या रस्त्याला, कोणी मुरुम टाक बिलकाड ही करू शकली, परंतु रस्ता कोणाला होऊ शकला नाही। काम आता ना मी आज तुम्हाला सांगू शकतो की करावा रस्ता तर तानाजी पाटील आणि अनिल भाऊ आणि ह्यांनीच आणला मंजूर करून। या रस्त्यावर बरेच जण राजकीय पुढारे येणं जाणारे आहेत, तरी पण आतापर्यंत कोणी ह्याच्याकडे बघितलं नव्हतं, पण आमदार अनिल भाऊ झाल्यानंतर हाच रस्ता नवं तर दिघंजीपासून राजेवाडे, लिंगोरे, खवासपूर, आटपाडे मधला ओळाय रस्ता, पळसकर रस्ता, हे फक्त रस्ते की नाबार्डचा निधी हा फक्त आमदारच्या शिफारसीनं वापरला जातो। या रस्त्यासाठी अंदाजे एस्टिमेट 2,89,00,000 रुपये होतं आणि आता निवेदन निघाले तर त्याचं एस्टिमेट 2,39,00,000 असून माननीय आमदार अनिल भाऊ असतील, माननीय अध्यक्ष तानाजी पाटील यांनी खरं तर म्हणजे माझ्या वचनाला जागले आणि एवढ्या लहान वयात मी ते 1 वर्षाच्या आत पूर्ण वचन करून दाखवलं। दुसरा विषय म्हणजे ह्या रस्त्याचं बरेच जण श्रेय घेत आता पण त्यांना माझं एकच सांगणं आहे की हा जो रस्ता आहे तो नाबार्ड योजनेतून आणलेला आहे आणि नाबार्ड योजनेसाठी नाबार्डची जर योजना आणायची असेल तर ते फक्त आमदारच आणू शकतात। प्रशांत देशमुख, 7 स्टार न्यूज, आटपाडी।